रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे. माहितीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच मोठा निर्णय झालाय. संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत पक्षपातीपणाच्या आरोपामुळे रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं होतं. पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शुक्ला यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटवले होते आणि त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यावर खासदार संजय राऊत काय म्हणाले पाहूया. मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील, बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका, त्या आपल्याला सहन कराव्या लागतील. कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे.